नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यालय मुंबई, पुणे, अहमदनगर आणि देवळी यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे, तर याबाबतची सविस्तर माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। मुख्यालय दक्षिण कमांड भरती 2023 यामध्ये कुक, सफाईवाला, मजदूर आणि माळी यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे। तर आता आपण पाहणार आहोत हे जे पदे दिलेले आहे, तर या पदासाठी एकूण जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे। तर ग्रुप सी ची भरती निघालेली आहे साऊथर्न कमांड। या ठिकाणी पदाची नावं बघा, पहिली पोस्ट आहे MTS मॅसेंजर, याच्या एकूण 13 जागा आहे आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे तुम्ही पाहू शकता। वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्षापर्यंत, ओपनला SC ST ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक, आणि जी पात्रता आहे फक्त 10वी पास। तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता, आणि जर तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव यामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। 2 नंबरची पोस्ट आहे MTS डाप्ट्री, याची एकूण 3 जागा आहे आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा ही या ठिकाणी दिलेला आहे। वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्षापर्यंत, ओपनला SC ST ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक, आणि याची पात्रता आहे फक्त 10वी पास। अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल। 3 नंबरची पोस्ट आहे कुकची, याची एकूण 2 जागा आहे ओपन कास्टसाठी। वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्षापर्यंत, ओपनला SC ST ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक, आणि याची पात्रता आहे 10वी पास, आणि तुम्हाला कुकिंग येणे गरजेचं आहे। नंतरची पोस्ट वॉशरमॅन 2 जागा, याची पात्रता आहे 10वी पास। 10वी पास असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता, आणि अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाईल। वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत, ओपनला SC ST ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक। नंतरची पोस्ट आहे मजदूरची, याची एकूण 3 जागा आहे, ओपनच्या 2, OBC 1। वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत, ओपन SC ST 5 वर्ष अधिक आणि OBC 3 वर्ष अधिक, जी पात्रता आहे फक्त 10वी पास। नंतरची पोस्ट आहे MTS गार्डनरची, याची 1 जागा आहे, वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत आणि जी पात्रता आहे 10वी पास। तर या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या आहे आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे। तर जर तुमच्या कास्टच्या जागा यामध्ये नसेल तर तुम्ही या ठिकाणी ओपनमध्ये अर्ज भरू शकता, ठीक आहे। जर तुमची कास्ट SC असेल, ST असेल, कोणती कास्ट असेल आणि तुमच्या कास्टच्या जागा या ठिकाणी नाही आहे, तर तुम्ही या ठिकाणी ओपनमध्ये पण अर्ज भरू शकता। समजा मजदूरची पोस्ट आहे मित्रांनो आणि SC ST ची जागा या ठिकाणी नाही आहे, तर तुम्हाला ओपनमध्ये पण या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे, पण तुमची वयोमर्यादा जी आहे ते 18 ते 25 वर्षापर्यंत असणे गरजेचं आहे। ओपनमध्ये अर्ज भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही। ठिकाणी बघा, पुणे, मुंबई, देवलाली आणि अहमदनगर या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार आहे। तर मित्रांनो, तुमची या ठिकाणी एक्झाम घेतल्या जाणार आहे, हिंदी किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमची परीक्षा होणार आहे आणि कुक वॉशरमॅनसाठी तुमची प्रॅक्टिकल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेशन, ठीक आहे, ह्या सिलेबस आहे मित्रांनो एक्झामचं। तर बघा मित्रांनो, तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा, ठीक आहे, अप्लिकेशन फॉर द अबव पोस्ट बाय टेकन ऑनलाईन ओनली, ठीक आहे, तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख आहे 8 ऑक्टोंबर। 8 ऑक्टोंबरपर्यंत तुमचा अर्ज हा ऑनलाईन तुम्ही भरू शकता। तर बघा मित्रांनो, ही वेबसाईट दिलेली आहे, या साईडवरून तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे। आणि मित्रांनो, अर्ज भरायला सुरुवात हे 18 सप्टेंबरपासून होणार, लक्षात ठेवायचं, 18 सप्टेंबरपासून अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे। आणि मित्रांनो बघा, अर्ज भरायला सुरुवात हे 18 सप्टेंबरपासून होणार आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 8 ऑक्टोंबर। 8 ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता, 8 ऑक्टोंबर याची अंतिम तारीख असणार आहे। ही वेबसाईट दिली आहे मित्रांनो, या साईडवर तुम्ही जाऊन संपूर्ण माहिती डाउनलोड करू शकता। तर एवढं लक्षात ठेवायचं, 18 सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 8 ऑक्टोंबर। 8 ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। जर तुम्हाला संपूर्ण PDF पाहायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, ठीक आहे मित्रांनो। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, धन्यवाद।